आपणा सर्वांचे स्नेहांकुर देशिंगवर सहर्ष स्वागत. बेटी हूँ बेटी मैं तारा बनूंगी मैं सहारा बनूंगी. आमच्या जिल्हा परिषद शाळा बोरगाव मधील इयत्ता पहिलीतील कुमारी श्रेया गणेश पाटील हिचे महिला दिनी केलेले हे अप्रतिम भाषण. मला आशा आहे की आपण चॅनल अवश्य सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर कराल. नमस्कार, मी श्रेया गणेश पाटील. आता पहिली ते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा बोरगाव आणि मी तुम्हाला महिला दिन बद्दल काही चार शब्द सांगणार आहे. ते माझ्या एका वेशू रमरू म्हणते, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आता माझ्या जागतिक महिला दिन 21व्या शतकात महिलांनी बरीच मदत मारली आहे. आज ती प्रत्येक क्षेत्रात पायरून उभे आहे. खरंच ती कौतुकाची गोष्ट आहे. सध्या स्त्री खूपच पुढे गेली आहे. आज ती प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसत आहे. पूर्वी चूल आणि मुलकना स्त्रिया आज घरच्या जबाबदार सांभाळून पुढे गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना वडिलांचा फारसा सहवास मिळाला नाही, पण आज जिजाऊ माते यांनी लढ्यात कसे लढायचे हे शिकवले. सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका. त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या स्त्रियांना शिकवल्या. शिकवत असताना त्यांचा भरपूर छळ झाला, तरी देखील त्या दगमगल्या नाहीत म्हणून तुम्ही आम्ही शिकत आहोत. आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला डॉक्टर. इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधान. किरण बेदी ह्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी. खूप लढी मर्दानी होतो झाशीवाली राणी थी. खूप लढी मर्दानी होतो झाशीवाली राणी थी. यांनी शौर्याने आणि पुरुषांना लाजवेल अशा पराक्रमाने इंग्रजांना सुळूक पुळू केले. ते म्हणजे झाशीची राणी श्री लक्ष्मीबाई होय. ते म्हणजे झाशीची राणी श्री लक्ष्मीबाई होय. प्रत्येक स्त्रीने शिकलं पाहिजे आणि संकटित झालं पाहिजे. आपल्यावर होणाऱ्या अत्याचारासाठी व हक्कासाठी लढलं पाहिजे. कायद्याने पुरुषांबरोबर महिलांना 50% आरक्षण दिले आहे. इंजिनियर, डॉक्टर, वकील, पोलीस, पंतप्रधान, सरपंच, सैनिक, शिक्षक या सर्व महिला काम करताना दिसत आहेत. एखाद्या महिलावर तर अत्याचार छळ होत असेल तर तिच्या मदतीला सर्व स्त्रियांनी पाठीमागे उभे राहिले पाहिजे. कोपर्डी गावात माझ्या झालेल्या चुमुकल्या बहिणीवर झालेला अत्याचार होणार नाही. त्यासाठी सर्व स्त्रियांनी संघटित झालं पाहिजे म्हणून मला म्हणावेसे वाटते. हजारो फुले लागतात एक बाळ बनवायला. हजारो फुले लागतात एक माळ बनवायला. हजारो दिवे लागतात एक आरती बनवायला. हजारो दिवे लागतात एक आरती बनवायला. फक्त आणि फक्त एक स्त्री लागते घराला स्वर्ग बनवायला.